हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, सगळ्यांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडे प्रसन्न असं वातावरण आहे. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो त्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर घरामध्ये सगळीकडे प्रसन्न असं वातावरण आहे आणि या प्रसन्न अशा वातावरणामध्ये तुमच्या सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि माहितीपूर्वक कार्यक्रम आम्ही आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत, गणपती तुझा माझा. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील काही महत्वाचे जे गणपती मंदिर आहेत किंवा जे महत्वाचे गणपती आहेत त्यांच्याविषयी आपण बरीच माहिती जाणून घेणार आहोत. आणि आज त्याच निमित्तानं माझ्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत स्नेहल अरविंद देसाई मॅडम. मॅडम, तुमचं आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि असं म्हणतात की फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या कामाची सुरुवात श्री गणेशापासून होते. याच गणरायाला वंदन करून आपण पुढे वळणार आहोत. आणि सगळ्यांना एक नेहमी प्रश्न पडलेला असतो की आपण ज्या वेळेला म्हणतो गणपती बाप्पा त्यावेळेला आपसुकच तोंडातून येतं मोर्या. मंगलमूर्ती म्हटल्यानंतर आपसुकच तोंडातून येतं मोर्या. तर हे मोर्या का येतं, याच्या मागे काय इतिहास आहे, तर या सगळ्याच गोष्टींची माहिती आज आपल्याला स्नेहल मॅम देणार आहेत. मोर्या गोसावी जो चिंचवडचा गणपती आहे त्याविषयी आज मॅडम आपल्याला माहिती सांगणार आहेत. मॅडम, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ही सुंदरशी माहिती द्यायची आहे. आणि पुन्हा एकदा तुमचं आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार, मी सौ स्नेहल अरविंद देसाई. श्री मोर्या गोसावी हे 14व्या शतकातील संत होऊन गेले. त्यांचा जीवनकाळ 13 ते 17व्या शतकादरम्यान आहे. हिंदू संप्रदायातील ते एक प्रमुख संत होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव इथे झाला. ते अत्यंत गणेश भक्त होते. येथे त्यांनी मयुरेश्वराची आराधना केली. कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते आणि त्या गावामध्ये श्री वामन भट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई राहत होते. पार्वतीबाई या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या, परंतु त्यांच्या पोटी संतान नसल्याने त्या दुःखी होत्या आणि म्हणून त्यांनी ठरवले की आपण तीर्थयात्रा करायची. आणि श्री वामन भट आणि पार्वतीबाई तीर्थयात्रा करत इसवी सन 1324 मध्ये मोरगावला आले. त्यांनी ठरविले की पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करून मयुरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. 4 तप म्हणजे 48 वर्ष त्यांनी अनुष्ठान केले आणि एके दिवशी साक्षात मयुरेश्वर प्रकट झाले आणि म्हणाले, वामना, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे आणि पुत्ररूपाने मी तुझ्या पोटी अवतार घेईन आणि जगाचा उद्धार करेन. वामन भटांची तपश्चर्या फळाला आली. भक्तीच्या वेलाला साक्षात्काराचे फूल उमलले. पतीपत्नीला अतिशय आनंद झाला. प्रत्यक्ष मयुरेश पुत्ररूपाने आपल्या घरी नांदणार यापर्यंत भाग्य ते कुठले. थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती राहिल्या व नवमास पूर्ण होताच पार्वतीबाई प्रसूत होऊन पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवले. सर्वजण त्याला प्रेमाने मोर्या असे म्हणत असत. 8व्या वर्षी मोर्याची मुंज झाली. मुंज झाल्यानंतर मोर्या नित्यनेमाने संध्या, गायत्री जप, सूर्योपासना, अग्नी उपासना करण्यात मग्न असत. मोर्या गोसावी हे गणपतीचेच अवतार होते. त्यांनी अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरविले. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेयही त्यांनाच देण्यात येते. यात्रा पूर्ण होताच मोर्याना श्री सद्गुरू नयन भारती गोसावी यांच्या रूपाने सद्गुरू प्राप्त झाली आणि त्यांना श्री नयन भारती गोसावी यांनी कफनी, कमंडलू, रुद्राक्षाची माळ व मंत्र उपदेश दिला आणि नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. मोर्या गोसावी बनले. गो म्हणजे इंद्रिय, त्यांच्या स्वाधीन झाली. गोसावी अष्टमहासिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. ते गोर गरीब दीनदुबळ्यांसाठी राबू लागले. बहुत जनासी आधारू झालेल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य झाले आणि त्यांना गोसावी म्हणून संबोधू लागले. असे होता होता मोर्या गोसावींची सगळीकडे प्रसिद्धी झाली. त्यांना ध्यानधारणेला सुद्धा वेळ मिळेना. मग एक दिवस मोर्या गोसावी मोरगाव सोडून चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलामध्ये आले.
आणि त्यावेळी मयुरेश्वराने त्यांना दृष्टांत दिला की तू आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवड या गावी जाऊन राहावे आणि दर महिन्याच्या विनायकीला मोरगावला यावे. नंतर त्यांनी ताथवडे येथे केजूबाई मंदिरात वास्तव्य केले आणि ध्यानधारणा करू लागले. परंतु चिंचवडच्या ग्रामस्थांनी त्यांना गावात आणले आणि त्यांना राहण्यासाठी झोपडी बांधून दिली. त्यामध्ये राहून ते सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या विनायकी चतुर्थीला ते मोरगावला जायचे. विनायकी चतुर्थीला पूजा करून दुसऱ्या दिवशी पंचमीला परत ते चिंचवडला येत असत. मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गृहस्थाश्रमाचा त्यांनी मोरया गोसावींनी विचार केला आणि स्वीकारही केला. वयाच्या 96 वर्षी ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असे ठेवण्यात आले. पुढे श्री थेऊरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिल्याप्रमाणे वयाच्या 104व्या वर्षी मोरया व उमा यांच्या पोटी चिंतामणीने जन्म घेतला. महासाधू श्री मोरया गोसावी वयाच्या 117व्या वर्षापर्यंत मयुरेश्वराची न चुकता मोरगावची वारी करत असत. कालांतराने मोरया गोसावी वयोवृद्ध झाले. असेच एकदा त्यांना मोरगावला पोहोचायला उशीर झाला आणि पुजाऱ्याने मंदिराचे दरवाजे बंद केले. त्यानंतर तरटीच्या झाडाखाली, तरटी म्हणजे काटेरी झुडूप, मोरया बसले आणि मयुरेश्वराचा धावा करू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मयुरेश्वरांनी त्यांचा धावा ऐकला आणि मोरयांच्या समोर ते प्रकट झाले व मोरयाला म्हणाले, अरे मोरया, कशासाठी एवढा अट्टहास करतोस? आपल्या दोघांमध्ये आता कोणताच भेदभाव उरला नाही. आपण दोघं एकच आहोत. तू आता वृद्ध झालायस, त्यामुळे तू आता मोरगावला यायची आवश्यकता नाही. मीच चिंचवडला येईन. आणि दुसऱ्या दिवशी करहा नदीत सूर्याला अर्ध्य देत असताना तांदुळारूपी मंगलमूर्ती मोरयांच्या हातात प्रकट झाले आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली, हे मोरया, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला मी वरदान देतो की भविष्यात माझ्यापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला. अन्नदानाला मोरया महाराज फार महत्व देत असत. अन्नसत्र, यात्रा, उत्सव, पूजा, अर्चा यामुळे चिंचवडगाव गजबजू लागले. मोरया गोसावी यांचा जनसंपर्क भरपूर होता, त्यामुळे साधनेमध्ये त्यांना व्यत्यय यायला लागला आणि म्हणूनच त्यांनी मयुरेश्वराकडे संजीवन समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मयुरेश्वराने सुद्धा त्यांना तशी परवानगी दिली आणि त्यांच्या आज्ञेनुसार सन 1561 मार्गशीर्ष वद्य षष्टी रोजी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. यावेळी महाराजांचं वय 186 वर्ष होते. पवनेचा काठ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्तगण चिंचवडकडे वळू लागले. मोरया गोस्वामींनी समाधी घेतली आणि त्यावर त्यांचे पुत्र चिंतामणी महाराजांनी मुठ्ठी शिळा ठेवली आणि त्यावर मोरयांची मूर्ती बसविली. चिंतामणी महाराजांनी 1658 त्यावर मंदिर उभारले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळे या गावाहून आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसविली. आजचं दिसणारं मंदिर हे 1858 चिंतामणी महाराजांचे पुत्र नारायण महाराजांनी बांधलं असा उल्लेख असून हे अत्यंत जागरूक असं पवित्र देवस्थान आहे. चिंतामणी महाराजांची वारकऱ्यांना व संत तुकाराम महाराजांना देवत्वाची प्रचिती आल्यानंतर त्यांचा उल्लेख देवादेव असा होऊ लागला आणि मग त्या घराण्याला देव असं नामाभिधान मिळालं. म्हणजेच शाळीग्राम गोसावी देव असा हा आडनावांचा प्रवास पूर्ण झाला. श्री मोरया गोसावी यांचा जीवन प्रवाह, त्यांच्या आयुष्यातील घटना याबद्दल माहिती उपलब्ध आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पुण्यमय अशा संजीवन समाधीची वास्तू आणि परिसर हा काळ्या पाषाणातील समृद्ध वारसा आजही पवनेकाठी दिमाखात उभा आहे. म्हणजे मला असं वाटतं की बरेच जण, म्हणजे आपण सगळेच अष्टविनायक यात्रा करतो किंवा आपल्याला जमेल तसं आपण पुण्यामध्ये या दर्शनासाठी, बापाच्या दर्शनासाठी जात असतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं ना की तिथे गेल्यानंतर त्या मंदिराचा काय इतिहास आहे, ते मंदिर कसं आहे, कधीपासून तिथे आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती बऱ्याच जणांना नसते. आणि आज आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून हीच माहिती आपण सगळ्या आपल्या श्रोत्यांना देण्याचा एक आपण प्रयत्न करत आहोत. आणि आज त्यामुळे तुम्ही आज इथे आलात आणि
खूप सुंदर असा इतिहास अतिशय सुमधुर आवाजामध्ये तुम्ही इथे आम्हाला सांगितलात, त्यामुळे मी आचार्य 90 FM वतीने तुमचे खूप आभार मानेन. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. गणेश चतुर्थी आहे, सगळे सुंदर कार्यक्रम आपण आपल्या आचार्य 90 FM वरती घेतच आहोत, पण या सगळ्या कामांमधून तुम्ही वेळ काढून आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली, त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, खरंच सगळ्यांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडे अतिशय सुंदर, प्रसन्न आणि मन मोहून टाकणारं हे वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये आज आपण खूप सुंदर सुंदर कार्यक्रम तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहोत. आणि मी आरजे कोमल आता स्नेहल मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय, पण पुढच्या सेगमेंटमध्ये पुढच्या एका गणपती मंदिराविषयी किंवा त्याविषयी त्यांची माहिती, त्यांचा महिमा, त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. गजानन तू गणनायक, गजानन तू गणनायक, विघ्नहर्ता तू विघ्न विनाशक. तूच भरलासी त्रिभुवणी अन उरसी तू सठाई ठाई. तूच भरलासी त्रिभुवणी अन उरसी तू सठाई ठाई. जन्मची ऐसे हजारो व्हावे ठेविण्या मस्तक तुझे पायी, ठेविण्या मस्तक तुझे पायी. बोला गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया. श्रोते हो, तुम्ही छान याच गणेशोत्सवाचा आनंद आपल्या आचार्य 90 FM वर सुंदर गाणी ऐकून घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.